प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. कोण आहे रे? बापरे, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? काय रे बाबा, ए बाप रे, शिट. ए बाप रे, बुलेट होता काय? नंबर बुलेट नाही, बुलेट नाही. यार काय सीन आहे? हे दोन गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड घालणारा कॅमेरात कैद. काल सोलापुरात घोंगडी बैठकांसाठी आलेल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड घालणारा इसम कॅमेरात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पडळकरांच्या गाडीवर दगड घालून पळून गेलेला इसम दिसतो आहे. गोपीचंद पडळकर हे गेले काही दिवस राज्यात घोंगडी बैठका घेऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांना साथ घालत आहेत. सोलापुरात घोंगडी बैठकीसाठी आलेल्या पडळकरांच्या गाडीच्या काचेवर एका अज्ञात इसमाने दगड मारल्याने खळबळ माजली होती. वातावरण तणावपूर्ण झाले होते. भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या होत्या. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सापडले असून त्यात पडळकरांच्या गाडीवर दगड मारून पळून गेलेला इसम दिसत आहे.